खूप दिवसांनी भेटलेले ते दोन मित्र हिंडत हिंडत नदीच्या काठावर आले. तिथल्या एका प्रचंड झाडाखालच्या पारावर दोघेजण ऐसपैस बसले. आता उन्हाळ्यानं लहान झालेली नदी खूप लांबवरून वाहत आलेली दिसत होती. डाव्या हाताला जुनी स्मशानभूमी होती व तिथं अनेक लहान मोठ्या समाध्या होत्या. या सर्व देखाव्यावर एक प्रकारचा शांतपणा पसरला होता. काही वेळ गप्पा झाल्यावर ते दोघेही आपापल्या विचारात मग्न झाले. या दोघांची इतकी परस्पर आणि भिन्न जोडी शोधूनही सापडली नसती. त्यांच्यापैकी एक म्हणजे जनार्दन कुलकर्णी. हा गोरापान उंच किडकिडीत होता. त्याचा चेहराही उभट होता. डोळे टपोरे आणि अगदी चंचल होते. याच्या उलट त्याचा मित्र शिवलाल कोठारी. हा ठेंगणा प्रशस्त बांध्याचा मंदगतीनं विचार करणारा असा होता. रूपाप्रमाणे त्यांच्या स्वभावातही जरी भिन्नता होती तरी त्यांची मैत्री मात्र खूप दिवसापासून टिकून राहिली होती. आता प्रत्येकजण आपापल्या व्यवसायात गर्क झाल्यामुळे त्यांच्या गाठीभेटी बऱ्याच कालावधीनं पडत असत. पण एकदा भेट झाली की त्यांच्या गप्पा खूप रंगत असत. पारावरचे खडे उचलून जवळच्या एका समाधीवर नेम धरून टाकण्यात कोठारी गुंतला होता. मध्येच तो म्हणाला, काय रे कुलकर्णी, या अशा ठिकाणी अगदी उदास वाटतं नाही का? त्यावर कुलकर्णी म्हणाला, कोठारी, मन थोडंसं खिन्न होतं खरं. अरे थोडं का, माझा तर पार मूडच गेला आहे. आसपासच्या या सगळ्या मृत्यूच्या खुणा पाहिल्या की मनातल्या मनात आपल्या आयुष्याची गणती सुरू होते. अरे इतका का ताण घेतोयस कोठारी? माझ्या तर मनावर तसाच परिणाम झाला बुवा कुलकर्णी. कोठारी, मला काही काही वेळा वाटतं आपण मृत्यूला निष्कारण इतकं महत्त्व देत असतो. माय गॉड, मृत्यूपेक्षा जास्त महत्त्वाचे आणखी काय आहे? मला काही काही वेळा वाटतं कोठारी की मृत्यू हा काही आयुष्याचा शेवट नाही. आपल्या कालमार्गावरचा तो केवळ एक क्षुल्लक टप्पा आहे. मग कोठारी जरा विचार करून म्हणाला, तुला असं सुचवायचंय का कुलकर्णी की मरणानंतरही आयुष्य सुरूच राहतं? नुसतं सुचवायचं असं नाही मित्रा, माझं ठाम म्हणणं आहे की मृत्यूनंतरही आयुष्य निरंतर सुरूच असते. कुलकर्णी, तू इतकी खात्री कशी काय देऊ शकतोस? कोठारी, आजवर तुला न सांगितलेलं एक गुपित मी आज तुला सांगतो. सर्वसामान्य माणसापेक्षा माझी घडण जरा वेगळी आहे. बागेबाहेरून जाताना फुलाचा सुगंध आला की त्यावरून आपण आतील फुलांची कल्पना करतो. घराबाहेरून जाताना कानावर संगीताचे सूर आले की आपण आतील वाद्याची कल्पना करतो. या आपल्या ज्ञानेंद्रियांच्या प्रतिक्रियेवरून आपण सृष्टीच्या रूपाचं ज्ञान मिळवतो. पण कोठारी, माझ्यामध्ये असा काय वेगळेपणा हे कोणास ठाऊक. पण माझ्या मनाला कधी कधी या जगाबाहेरच्या कुठल्या तरी गूढ आणि अज्ञात अस्तित्वाची जाणीव एखाद्या वाऱ्याच्या झुळकेसारखी सहज चाटून जाते. काही काही माणसांना तशा प्रकारची वेगळी अद्भुत शक्ती असते असं म्हणतात. माझ्यामध्ये ती तशी आहे याबद्दल माझी खूप खात्री आहे. मी आता शब्दांमध्ये यापेक्षा जास्त काहीच स्पष्टपणे सांगू शकत नाही. पण या वेगळ्या अस्तित्वाबद्दल माझ्या मनाची पूर्ण खात्री पटलेली आहे. मग कोठारी म्हणाला, पण कुलकर्णी, हे केव्हापासून सुरू आहे? अगदी लहानपासून. फक्त त्याचा अर्थ मला बराच उशिरा समजला. अरे पण त्याला काही कारण असेल ना, काही अनुवंशिक वगैरे? नाही, तसं काहीही नाही. फक्त एकच गोष्ट मला संभवनीय वाटते. मला लहानपणी, मी 6 वर्षाचा होईपर्यंत फिट येत असत असं आई सांगायची. त्यामुळं माझ्या मनोधर्मात शरीरधर्मात काही बदल झाला असण्याची बरीच शक्यता आहे. माझ्या या वेगळ्या आकलन शक्तीला तेवढं एकच कारण मला आता तरी सुचतं. पण रोजच्या आयुष्यात त्याचा काही परिणाम नाही ना होत? वेल, मला आता त्याची सवय झाली आहे. प्रत्येक ठिकाणाला रंग रूप मांडणी यांच्याबरोबरच हा आणखी एक गुण त्यात अधिक आल्यासारखा वाटतो. कोणत्याही ठिकाणी पाय टाकताना मनात तेथील आत्मिक
प्रवृत्तीचा कल समजतो. बहुतेक सर्व प्रवृत्ती निपक्षपाती, सामान्य, उदासीन, तटस्थ अशा असतात. काही ठिकाणी मैत्रीची, चांगुलपणाची भावना जाणवते, तिथं मन प्रसन्न होतं. अगदी विषारी, घातकी, भयंकर वाटतात, नशिबानं अशा जागा थोड्याच आहेत. परंतु अनेकदा मला अनेक जागांवर असं विषारी, घातकी, भयंकर वाटलेलं आहे. काही जागा, त्या ठिकाणी मनावर एक प्रकारची उदासपणाची छाया येते. मग कोठारीने विचारलं, कुलकर्णी, पण प्रत्यक्ष काही त्रास नाही ना होत? मित्रा, अशा जागा मी सर्वसाधारणपणे टाळतो, त्यांना वर्ज्य मानतो. तुझ्या अजून लक्षात आलं नाही असं दिसतंय कोठारी, मला केवळ त्यांच्या अस्तित्वाची जाणीव होते. पहा ना, दुरूनच तुला वस्तू दिसते, एखादा वास येतो किंवा एखादा आवाज येतो, नाही का? प्रत्यक्ष संबंध न येताही तुला एखादी वस्तू प्रिय किंवा अप्रिय अशी वाटते की नाही? या ठिकाणांच्या बाबतीत माझं अगदी असंच होतं. पण ज्या जागा घातकी वाटतात तिथं मी फार वेळ राहतच नाही. अरे, उगीच विषाची परीक्षा कशाला घ्यायची? संभाषणाला हे वळण येईल ही दोघांनाही कल्पना नव्हती. पण एकदा हा विषय निघाल्यावर थांबणंही मुश्किल झालं होतं. कोठारी एकदम म्हणाला, दॅट्स इट. मी सारखी याचीच आठवण करायचा प्रयत्न करीत होतो. तू म्हणतोस ना, तुझ्याजवळ ही एक खास विशिष्ट अशी संवेदना आहे. माझा समज तरी निदान तसा झालेला आहे खरा. मग त्याचा उपयोग करायचा कुठं प्रयत्न केला आहेस का? कोठारीने विचारलं. उपयोग म्हणजे नक्की काय करायचं? थोडं जरा विस्तारून सांगतोस का? हे पहा कुलकर्णी, तू जे सांगितलं आहेस ते मला नवीन आहे. असे प्रकार होतात की नाही, त्यामागं खरोखर काही आहे का, की हा केवळ एक दृष्टीभ्रम आहे, की फसवाफसवी आहे, याचा वाद वर्षानुवर्षे चाललेला आहे. मग त्याचे नक्की अस्तित्व दाखवणारी ही शक्ती तुझ्याजवळ आहे, तर त्याचा उपयोग का करू नये? मग कुलकर्णी जरा विचार करून म्हणाला, मित्रा, बहुतेक तू एक गोष्ट विसरतोस. एखाद्या रोग्याच्या लक्षणावरून त्याचं निदान होणं वेगळं आणि त्यावर उपचार करणं वेगळं. मला केवळ त्यांच्या अस्तित्वाची जाणीव होते. फार तर चांगलं अस्तित्व, फार तर मध्यम किंवा फार तर अतिशय भयानक. परंतु त्याच्या पुढे माझी मजल जात नाही. त्या विषारी शक्तीला ताब्यात कसं आणायचं याच्याबद्दल मात्र मला काडीचीही माहिती नाही. मग कोठारी म्हणाला, का बरं, त्याला काय हरकत आहे? एक शक्ती तुझ्यामध्ये आहे म्हटल्यानंतर दुसराही तुझ्यात काहीतरी गुण असणारच. कोठारी, मला एक अनुभव नेहमी आला आहे, सुशिक्षित लोक अशा प्रकारांचा उल्लेख करत नाहीत, केलाच तर हेटाळणीच्या, अविश्वासाच्या भावनेनं करतात. यांच्यावरचा विश्वास जरा खालच्या पातळीवरच्या मनातून आढळून येतो. पण त्यावरून सर्वसाधारण लोक जो तर्क काढतात की या गोष्टी साध्या अशिक्षित माणसाच्या मनाच्या पातळीवरच्या आहेत, तो तर्क मात्र फार चूक आहे. त्यांच्याशी, म्हणजे या शक्तीशी संबंध जोडायचा असलाच तर त्यांचा उगम, त्यांच्या मर्यादा, त्यांचे धर्म यांचा खोल अभ्यास पाहिजे, आणि तो माझ्या आटोक्या पलीकडचा आहे. मी माझी तुलना एखाद्या वेळी विनोदानं कुत्र्याबरोबर करतो. कोठारीला जरा गंमत वाटली. कोठारीने विचारलं, तुझी तुलना आणि कुत्र्याबरोबर, असं का बरं? हो, तुला माहीत आहे का की श्रवणेंद्रियांच्या बाबतीत कुत्र्याचे प्राणी आपल्यापेक्षा जास्त श्रेष्ठ आहेत. कुत्रा वर्गातील प्राण्यांना, त्यांच्या कानांना अत्यंत वरचे आवाज, ज्याला आपण अतिनाद, सुपरसॉनिक वेव्ज म्हणतो, तेही ऐकू येतात. पण म्हणून त्यांना या आवाजाचा उगम, रचना, स्वभाव यांची माहिती मात्र नसते. मग कोठारी म्हणाला, मित्र, मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की तू ही शक्ती वाया घालवित आहेस. मला जर असं काही उपलब्ध झालं असतं तर? पण कुलकर्णी हळूहळू नकारार्थी मान हलवत होता. काय? नाही कोठारी, नाही, मला नाही वाटत. तू जास्त खोलात शिरला असतास. मी तुला समजावून सांगणार नाही, पण माझी ही खात्री आहे आणि मला असले भलते चलते प्रयोग करायचे नाहीत. कोठारी हसत हसत म्हणाला, हे सगळं एकेरी तर्कशास्त्र झालं, नाही का? अमुक एक गोष्ट मला माहीत आहे ती अशी आहे, पण बाबा रे, त्याचा अभ्यास करू नये, मला त्यात धोका आहे. कोठारी आता कुलकर्णीला चिडवत होता आणि त्यामुळे कुलकर्णीचा चेहरा थोडा खिन्न झाला होता.
कोठारी, तुझ्या शब्दावरून असं वाटतंय की तुझा माझ्या सांगण्यावर फारसा विश्वास बसलेला नाही. नाही नाही मित्रा, अरे मला असं म्हणायचं नव्हतं. जाऊ दे, मी आज हवं असेल तर तुला दाखवतो. कोठारी, तुझ्या माहितीत अशी एखादी जागा आहे का की जिच्याबद्दल कुणकुण आहे, अफवा पसरली आहे, अशी जागा म्हणजे पछाडलेली? प्लीज, मला तो शब्द आवडत नाही. पण हो, अगदी तशा प्रकारची. कुलकर्णी, माझ्या मनाचा अगदी खरोखरच तसा हेतू नव्हता. फॉरगेट दॅट. तुझ्या मनात आहे का अशी एखादी जागा? ऑल राईट, आहे अशी एक जागा. कुलकर्णी, मी स्वतः जास्त चौकशी केली नाही, पण माझ्या घरामागच्याच बाजूला टिकेकरांचा वाडा आहे. आज बरेच दिवस तो वाडा रिकामा आहे. तेथे बिराडे टिकत नाहीत ही गोष्ट सत्य आहे, आणि लोक असे म्हणतात की तिथे. थांब कोठारी. काय? मला तिथलं काहीच सांगू नकोस. नंतर तुला असं वाटेल की ऐकलेल्या गोष्टींनी माझ्या मनावर परिणाम होऊन मलाच काहीतरी जाणवलं. कोठारी जरा गंभीर झाला. कुलकर्णी, मला वाटतं तू जरा हा प्रयोग करायचं खूप गंभीररित्या घेतलेला आहेस. आपण असं नाही केलं तरी चालेल मित्रा. मग कुलकर्णी म्हणाला, नाही कोठारी, जर करायचं ठरलेलं आहे तर सगळं प्रॉपर व्हायला हवं. आज माझ्याबरोबरचं जेवण घे आणि मग आपण निघूयात. ओके, ठीक आहे. कुलकर्णी. मग कुलकर्णीच म्हणाला, जाऊ दे रे, तू जुना मित्र आहेस कोठारी, एवढं मनाला लागून घेऊ नकोस. मी काही तुझ्यावरती रागावलेलो नाही, फक्त तू जे म्हणालास ते मलाही जरा जरासं पटलेलं आहे. जर ही शक्ती आहेच तर आपण तिची परीक्षा घ्यायला काय हरकत आहे? निदान जर अनुभव आला तर मला ठामपणाने सांगता तरी येईल की माझ्यामध्ये इतरांपेक्षा काहीतरी अधिक आहे. अंधार पडल्यावर दोघे उठले व गावात आले. मघाच्या चर्चेने व त्यानंतरच्या ठरलेल्या कार्यक्रमाने त्यांच्या एकमेकांबरोबरच्या वागण्यात एकदम ताण आला होता. मोकळेपणावर एक निर्बंध आल्यासारखा झाला होता. जेवणाकडेही दोघांचं अर्धवटच लक्ष होतं. जेवण झाल्यावर त्यांनी काही वेळ भटकण्यात काढला आणि 10 सुमाराला चहा घेतला. ठीक आहे कोठारी, चल आता निघायचं का? कुलकर्णी, आर यू शुअर? अरे अर्थात, आपलं ठरलं आहे ना? ठरलं होतं कुलकर्णी, पण मला वाटलं की तू थट्टेनं बोलत असशील. मग थोड्या कठीण आवाजात कुलकर्णी म्हणाला, कोठारी, मला या थट्टेच्या गोष्टी वाटत नाही, आणि अशा गोष्टींच्या बाबतीत मी कधीच अजिबात मजामस्करी करत नाही. चल आता. आणि ते दोनही मित्र दबकत्या भीती घेतलेल्या मनाने त्या वास्तूच्या दिशेने चालायला लागले.